करून दाखव महिन्याला लाख दोन लाख कमवून दाखव लाईन लागन मुलीची तू बसलाय आपल्या येण्यासारखं गाबाळ्यासारखं फिरत आता धनुष्यबाण उचलायची गरज आता पैसे कमवायची गरज आहे बापड्या कारण की त्या पोरगी म्हणते मला फ्लॅट पाहिजे मला कार पाहिजे तर मी आय लव्ह यू म्हण किती लोकांना वाटतं आईस्क्रीम हातात आहे ना तर खाल्ली पाहिजे नाही तर ती विघड होऊन जाईल जीवन हातात आहे ना त्याचा भोग घ्या जगून जा मी जर किड्या मुंग्यासारखी जिंदगी जगत असेल ना तर याला कारण आहे माझे विचार किती जणांना असं वाटतं आपल्या आयुष्यात आपला हा मानवी जन्म आपला इच्छा पूर्ण करायसाठी दिलाय इच्छाच आहेत ना आपल्या सगळ्याकडे कोणाकडे इच्छा नाहीये पगार वाढ म्हणजे इच्छा लग्न व्हायला पाहिजे म्हणजे ज्यांचे लग्न होत नाहीयेत ना त्यांनी भगवान रामाकडून शिकायला पाहिजे त्यांना पण तिथं काय करावं लागलं ते धनुष्य मग आता धनुष्य नाहीये बाबड्या आता प्रूव्ह करून दाखव महिन्याला लाख दोन लाख कमवून दाखव लाईन लागन मुलीची तू बसलाय आपल्या येण्यासारखं गाबाळ्यासारखं फिरत आता धनुष्यबाण उचलायची गरज आता पैसे कमवायची गरज आहे बाबड्या कारण की त्या पोरगी म्हणते मला फ्लॅट पाहिजे मला कार पाहिजे तर मी आय लव्ह यू म्हणणार आणि तू येडा वय वाढले मला पोरगी भेटेल का तिथं सीता मातेला मिळवण्यासाठी किती राजे बसले होते आता पण कॉम्पिटिशन आहे का नाही मग लग्न करायला कॉम्पिटिशन आहे ना स्वप्न पूर्ण करायला पण प्रूव्ह करावं लागन समजतंय का काबिल बनो कामयाबी झक मार के आपके पीछे आहे मग इच्छा कुठल्या कुठल्या इच्छा सांगा मला काय भेटल्यानंतर तुम्हाला असं वाटतं आनंद भेटन कशाची गरज आहे आपल्याला 60-70 वर्षाची जिंदगी आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जीवन जगून जायचे काहीचे 5 वर्ष राहिलेत माहीत तुम्हाला काहीचे 10 काहीचे 15 काहीचे 20 काहीचे 25 काहीचे 30 पण असं वाटतं मी 1000 वर्ष इथं राहणार आहे कारण की तू मोबाईल मध्ये 9 तास घालतो त्याला वाटतं जिंदगी 1000 वर्ष इथं थांबायचं आपल्याला बुडबुड्यासारखी जिंदगी आहे काय वाटतं तुम्हाला बुडबुड्यासारखी टाईम वेस्ट करू नका हे मनुष्य जीवनात भगवंताचं धाम पण भेटू शकतं लोक चंद्रावर जाऊ शकतात लोक रॉकेट बनून राहिलेत लोक विमानं बनून राहिलेत लोक 10-10 कोटीचे घरं बनून लोकाला विकू पण राहिलेत आणि मी जर किड्या मुंग्यासारखी जिंदगी जगत असेल ना तर याला कारण आहे माझे विचार याला कारण आहे माझा विश्वास याला कारण आहे माझ्या सवयी याला कारण आहे मी घेतलेले आत्तापर्यंत आयुष्यातले निर्णय येस ऑर नो ते बदलावं लागन मग कशासाठी आपण जगू राहिलो हे मनुष्य शरीर कशासाठी भेटलंय भगवंताने इथं का पाठवलंय कशासाठी आलात आई बापातून नवरा बायको वेगळं का निघतात बोला का निघले एक तर बायको म्हणते चला नाही तर नवरा म्हणतो चला किंवा घरचे म्हणतात निघ काही कामाचं नसेल तर गरीबच असेल तर त्याला काढून देतात बरोबर आहे ना प्रत्येक जण इच्छा पोटी निघू राहिलाय काही ना काही करायचं माझ्या आईला वाटत होतं की माझ्या पोराची बायकोनी माझ्या हाताखाली राहावं पण माझ्या बायकोला वाटत होतं मी नवऱ्यापाशी राहावं आणि मला पण वाटत होतं माझे कपडे माझं जेवण माझ्या बायकोने करावं म्हणून मी आलो पुण्याला इच्छा काय येतात मग हे मनुष्य जीवन शरीराला हे भगवंताने का दिलं जन्माला आले शिक्षण घेतलं थोडे पैसे कमवायला लागले लग्न केलं 2-3 मुलं जन्माला घातले त्यांचं शिक्षण त्यांची नोकरी त्यांचे लग्न त्यांचे पोरं डांगरा डंगरी मेले यासाठी आलता बाबड्या तू आणि मरताना याच्याकडं जन्मला तेव्हा याच्याकडे फक्त 5 गुंठे होते आता याच्याकडे 50 शक्कर आहे आणि याला जाळायला फक्त एक खड्डा कालच मला सर सांगत होते नगरमध्ये तुम्ही एक उदाहरण दिलं ना की म्हणले सर 35 लाख रुपये गुंठा ना आणि शेती किती आहे त्यांच्याकडे गुंठा किती शेती किती 18 एकर आणि पत्र्याचे शेड बांधून राहतो हा आयटम आणि आता वय झालंय 57 किती दिवसात राम नाम सत्य होणार आहे किती दिवसात किती लोकांना वाटतं आईस्क्रीम हातात आहे ना तर खाल्ली पाहिजे नाही तर ती विघड होऊन जाईल
जीवन हातात आहे ना, त्याचा भोग घ्या, जगून जा. जीवन जगले पाहिजे. आणि पण आपण रडत बसू राहिलोत, काही नाही उभं राहिलं. एवढी महान ताकद आपल्याकडे, कुठं जन्माला आलेत, कसं शरीर हे, काय परिस्थिती आहे, किती कर्ज आहे, काय घेणं देणं नाही. तुम्ही जर आज आतापर्यंत काँग्रेस बाबळी लिंब पेरत होते तुमच्या शेतीत, पण तुम्ही आज ठरवा मला काजू बदाम अक्रोडची शेती लावायची आहे, तर तुम्ही लावू शकता. तुम्हाला कोणी रोखलंय? कोणी रोखलंय? 2010 पर्यंत माझ्या शेतीमध्ये बाबळी चुकल्या होत्या, पण नंतर इथं बिझनेस मध्ये आल्यानंतर म्हणले आपण सफरचंद लावू तुमच्या शेतीत. पण आमच्या घरच्याला बाबळी शेती करायला सवय लागली होती आयुष्यभर. बाजरीची ज्वारीची शेती सोडून दुसरी शेती पण होऊ शकते का? नाही होऊ शकत. किती लोकांनी अनुभवलंय की पहिल्या काळात लोक ज्वारी बाजरी शेती करायचे, पण आता रिसेंटली 10-15 वर्षापासून लोक डाळिंब चिक्कू मोसंबीचे बाग करायला लागले आणि प्रगत झालेत शेतकरी. किती लोकांना वाटत शेतकऱ्याने त्यांच्या शेतीतलं बी बदललं आणि त्यांच्या आयुष्यात यश भेटायला लागलं. मग जर तुम्हाला आतापर्यंत जे विचारांनी तुम्हाला तुमची आवडणारी लाईफ जगण्यापासून जर रोखलं असेल, तर तुम्हाला तुमचे आत्ता जर विचार बदलायला चान्स आलाय, तर बदलू शकले पाहिजे का नाही बदलू शकले पाहिजे? किती लोकांना वाटतं विचार बनाये जिंदगी? ह्या जगात जेवढं तुम्हाला डोळ्याने दिसतंय तो कुणास तरी विचार आहे. ह्या जगात तुम्हाला जेवढं दिसतंय ना, विमानापासून तर सुईपर्यंत, हे कुणाची तरी एक दिवस कल्पना होती, त्याने त्याला पकडली, त्याच्यासाठी मेहनत केली आणि आज ती रियालिटी मध्ये आली आणि लोक त्याला वापरतात आणि ते मोठे झाले. आपण आपल्या जिंदगीची पेंटिंग बनवू शकतो. कशी जिंदगी पाहिजे तुम्हाला? कशी गाडी पाहिजे, कसं घर पाहिजे, कुठं जायचंय, कुठलं सोनं नाणं घ्यायचंय, मुलं कुठल्या शाळेत पाहिजे, त्यांचे लग्न, तुमच्याकडे कुठल्या गाड्या पाहिजे, तुमचं बँक बॅलन्स किती, तुमचं घर कसं असावं, हे सगळं मनामध्ये तयार व्हायला पाहिजे पहिलं. स्वप्नाशिवाय नाही होणार. मग आता आपलं स्वप्न, आपल्या गरजा, आपल्या इच्छा पूर्ण कधी होतील? एक घर पाहिजे, एक गाडी पाहिजे, मुलाचं शिक्षण, मुलाचं लग्न, हॉस्पिटल, घरातलं इंटेरियर, फॉरेन टूर, गोल्ड आणि म्हातारपणी आई वडिलाला सांभाळायला पण पैसे लागतात. तुमचं 40 एक वय झालंय आणि वडिलाचं वय 60-65 आहे. आतून डायबिटीस झालाय, पाईल्स झालाय, चष्मा लागलाय, दात हलतात, खाता येत नाही आहे, आणि दाताची ट्रीटमेंट व्यवस्थित करायची असेल तर 1.5-2 लाख रुपये लागतात बाबड्या. पण तू पैसे कमवत नाही, तुझ्या बापास दात हलतोय, खातानी प्रत्येक झटक्याला तो दुखतोय. याचा अर्थ त्या आईवडिलांनी ज्या मुलाला जन्म घातलाय ना, त्याच्या आत गरम रक्त नाही आहे, थंड रक्त आहे. मग आपल्यावर आपण चेक केलं पाहिजे की काय करू राहिलो. रिटायरमेंटसाठी आईवडिला सेवेला पैसा पाहिजे, चॅरिटी दान पुण्य करायचे, यासाठी पण पैसा पाहिजे. काय वाटतं तुम्हाला?